मी जे पुस्तक मला देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा खोट्या आरोपामध्ये वरच्या लोकांच्या आशीर्वादाने ईडी सीबीआय माझ्या मागे लावून मला जेव्हा जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये हे पुस्तक मी लिहिलेलं आहे डायरी ऑफ होम मिनिस्टर, कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरुद्ध राजनीतिक कट केला, कशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे यांच्या बाबतीत ॲफिडेव्हिट करण्यासाठी त्यावेळेस त्यांचा एक दूत आला होता समित कदम, त्याने अनेकदा माझी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फोनवर माझं बोलणं करून दिलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला म्हटलं होतं की तुम्ही हे उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध ॲफिडेव्हिट करून द्या, ईडी सीबीआयची कोणतीही कारवाई तुमच्यावर होणार नाही. संपूर्ण कशा पद्धतीने ही घटना घडली त्याच्या बाबतीत मी काल सविस्तर असं ट्विट केलं आहे की ज्यावेळेस मी ॲफिडेव्हिट करून देण्यासाठी नकार दिला त्यावेळेस माझ्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता सीबीआयची रेड झाली आणि तिथून मग ईडी सीबीआयच्या रेड माझ्यावर झाल्यात आणि मला अटक केली. कशा पद्धतीनं आमचं 3 वर्षापूर्वीचं जे उद्धवजी ठाकरे यांचं जे सरकार होतं ते सरकार पाडण्यासाठी 3 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं अतिशय गलिच्छ राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केलं याचा संपूर्ण माझ्या डायरी ऑफ होम मिनिस्टरमध्ये मी सविस्तर घटना लिहिली आहे. पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे, आपण जर वाचलं तर आपल्याला संपूर्ण कळेल की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्यासाठी कट रचला होता. त्या पद्धतीनं आपण हे पुस्तक वाचावं अशी आपल्याला मी विनंती करतो. ठीक आहे, त्यांना समजेल, किती लोक वाचता समजेल. कसं आहे की मी पहिले मागे प्रेस कॉन्फरन्समध्ये 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, तेव्हा तुम्ही विचारलं होतं इतक्या लेट का सांगता, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पुस्तक लिहित होतो आणि पुस्तक लिहायला वेळ लागतो, पुस्तक लिहायला वेळ, त्याचे रेफरन्स जमा करणं, प्रत्येक गोष्टीचा माझ्याकडे रेफरन्स आहे, पुरावा आहे. माझ्या पुस्तकामध्ये सर्व गोष्टीचा माझ्याकडे पुरावा आहे, सगळ्यांचे रेफरन्सेस आहे. हे रेफरन्सेस जमा करायला आणि संपूर्ण पुस्तक लिहायला मला वेळ लागला आणि जेव्हा आता तयार झालं, प्रिंटिंग होऊन तयार झालं, तेव्हा मी आता मार्केटमध्ये ते पुस्तक आणलेलं आहे. असं आहे की जब मैं महाराष्ट्र का होम मिनिस्टर था उस टाइम 3 साल पहले जब उद्धवजी ठाकरे चीफ मिनिस्टर थे उनकी उद्धवजी ठाकरे की हमारी सरकार गिराने के लिए देवेंद्र फडणवीस जो भारतीय जनता पार्टी के नेता है उन्होंने एक जो साजिश की थी, राजनीतिक साजिश की थी, इस राजनीतिक साजिश के तौर पर मेरे ऊपर आरोप किए गए, झूठे आरोप मेरे ऊपर लगाने लगा है. ईडी सीबीआई ऊपर के लोगों के आशीर्वाद से मेरे पीछे लगाई. इसकी जब इंक्वायरी हुई और कोर्ट ने, कोर्ट के सामने जब बात गई तो कोर्ट ने भी बुलाए, ये कोर्ट का आदेश है, जस्टिस चांदीवाल साहब के कोर्ट ने भी बुलाए कि अनिल देशमुख के ऊपर जो आरोप लगे इसमें कोई तथ्य नहीं है, अनिल देशमुख के ऊपर जो आरोप लगे है इसके कोई सबूत नहीं है, झूठे आरोप में अनिल देशमुख को फंसाया गया, ये कोर्ट ने बोला है, जस्टिस चांदीवाल साहब के कोर्ट ने बोला है. और इस प्रकार की देवेंद्र फडणवीस ने जो राजनीतिक साजिश की थी उसमें उद्धवजी ठाकरे के ऊपर एफिडेविट करके आरोप लगाना, आदित्य ठाकरे के ऊपर आरोप करके मैंने एफिडेविट से उनके ऊपर आरोप करना, इसके लिए उन्होंने, देवेंद्र फडणवीस ने मुझे प्रेशराइज किया था समित कदम के जरिए. देवेंद्र फडणवीस की और मेरी समित कदम ने कई बार फ़ोन से बात कर दी लेकिन मैं देवेंद्र फडणवीस को बताया कि अनिल देशमुख जिंदगी भर जेल में जाएगा लेकिन कोई झूठा आरोप
मैं किसके ऊपर करूंगा नहीं। और जब मैंने आरोप करने से इनकार किया, उसके दूसरे दिन जब मैंने आरोप या जब मैंने एफिडेविट करने से इनकार किया, उसके दूसरे दिन सीबीआई की पहली रेड मेरे यहाँ हुई। तब से मेरे यहाँ पे ईडी सीबीआई की रेड हुई। लेकिन ये किताब जब मुझे फर्जी केस में फंसाया गया, तब मुझे जेल में डाला गया। जेल में जब मैं था 14 महीना, वहाँ पे ये किताब मैंने लिखी। बाहर आने के बाद में थोड़ा वक्त लगा मुझे रेफरेंसेस कलेक्ट करने वगैरह में, और जब मेरी पूरी किताब तैयार हुई तो ये किताब मार्केट में आई है। देवेंद्र फडणवीस को मालूम पड़ेगा, जब लोग पढ़ेंगे, जब लोगों को सच्चाई मालूम पड़ेगी, तो देवेंद्र फडणवीस को खुद मालूम पड़ेगा कि लोगों को सच्चाई मालूम पड़ी, उनकी लोगों की क्या रिएक्शन है, और ये रिएक्शन चुनाव में भी दिखेगी। सुप्रीम कोर्ट में जो दस्तावेज पेश किया गया उसी के आधार पे वो सस्पेंड किया है, ऐसा ये कोर्ट का आदेश है, ये कोर्ट के आदेश में बोला है। जस्टिस चांदीवाल साहब के कोर्ट ने भी बोला है कि अनिल देशमुख की ओर जो कार्रवाई उसमें कोई भी तथ्य नहीं है, अनिल देशमुख की ओर जो कार्रवाई उसका कोई भी सबूत नहीं है, और अनिल देशमुख को झूठे आरोप में फंसाया गया, ये जस्टिस चांदीवाल के कोर्ट ने बोला है। ये सब लोगों के सामने जब ये सब चीज़ें आएंगी, लोग पढ़ेंगे तो उनको असलियत मालूम पड़ेगी कि देवेंद्र फडणवीस ने कितनी गंदी राजनीति महाराष्ट्र में लाई, जिसके जरिए उद्धव जी ठाकरे की सरकार 3 साल पहले इस राजनीतिक साजिश के तौर पर गिराने की उन्होंने कोशिश की। जनता को कब तक आपके एक दो दिन में ये किताब मार्केट में आएंगी, मार्केट में उपलब्ध होंगी। आप मेरी सबसे विनती है कि आप इसको जरूर पढ़िए। इसको चुनाव का मुद्दा बनाएंगे आप? नहीं, चुनाव का मुद्दा बनाने की कोई बात नहीं। धन्यवाद। हाँ, हायकोर्टाचा आदेश आहे, आणि हा जस्टिस चांदीवालचा आदेश आहे। आपण जर जस्टिस चांदीवाल साहेबांनी 11 महिने चौकशी करून जो 1400 पानाचा जो रिपोर्ट दिला, आणि त्याच्यामधले जे फाइंडिंग्स आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे जस्टिस चांदीवाल साहेबांच्या कोर्टाने सांगितलं आहे की अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप झाले त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही, अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही। अशा पद्धतीनं कोर्टाचे आदेश आहे। देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाचे आदेश वाचावे, त्याच्यामुळे त्यांच्या ध्यानामध्ये थोडी भर पडेल। अरे बाबा, माझ्याकडे तो पुरावे आहेच, तुम्ही थांबा काही दिवस। त्यांचे पुरावे त्यांनी दिले की दुसऱ्या दिवशी लगेच 4 तासामध्ये माझे पुरावे देणार, आणि तेही नाही व्हिडिओ पुरावे, व्हिडिओ ऑडिओ व्हिडिओ। सर, हे तुम्ही रोज 4-4 5 वेळा ट्विट करणार आहे की एकदा प्रकाशन होणार आहे या पुस्तकाचं? आता सगळी निवडणुकीची घाई असल्यामुळे प्रकाशन आता होऊ शकलं नाही, त्याच्यामुळे आम्ही आता हे पुस्तक मार्केटमध्ये आणलं आहे। ज्यांनी हे पुस्तक प्रिंट केलं आहे त्यांनी हे पुस्तक आता मार्केटमध्ये आणलं आहे। 1-2 उद्या परवा हे मार्केटमध्ये अवेलेबल राहील। काय शस्त्राचा प्रश्न नाही की भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीनं किती खालच्या स्तराचं राजकारण 3 वर्षापूर्वीचं उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी केलं, कशा पद्धतीनं ईडी सीबीआयचा वरच्या लोकांच्या आशीर्वादाने दुरुपयोग केला, माझ्याविरुद्ध खोटे आरोप लावायला लावले, ईडी सीबीआय लावली, या बाबतीतला संपूर्ण त्या पुस्तकामध्ये व्यवस्थित लिहिलं आहे। मी आपल्याला परत विनंती करेल की हायकोर्टाने जो आदेश दिला तोही वाचावा, आणि चांदीवाल कमिशननी जस्टिस चांदीवालनी जो आदेश दिला तो सुद्धा वाचलं, तर या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणतंही तथ्य नाही असं जस्टिस चांदीवालच्या कोर्टाने म्हटलं आहे। काही पुरावे नाही हे जस्टिस चांदीवालच्या कोर्टाने म्हटलं आहे।
उद्यापासून उद्या परवापासून हे बाजारात उपलब्ध होईल. आपल्याला विनंती आहे की हे पुस्तक अवश्य वाचावं. सर, हिंदी में बताइए, आपने ट्वीट किया है, क्या काय नेमकं किती जागा लढणार आहे? आता आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत आता सध्या 90-90-90 चा फॉर्म्युला ठरला आहे. बाकी ज्या जागा आहेत त्या जागेच्या बाबतीत आमचे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षाची सुद्धा आम्ही चर्चा करू. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे, CPI, CPM आहे, समाजवादी पार्टी आहे, त्यांच्यावरसुद्धा चर्चा चालू आहे. त्यांनासुद्धा त्यांची चर्चा करून त्यांनासुद्धा जागा सोडण्यात येईल. आणि महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि मित्रपक्ष म्हणून आपण म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आपल्याला आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाल्यानंतर जी सरकार येणार आहे ती फक्त महाविकास आघाडीची सरकार असेल. 180 वरती आमच्या महाविकास आघाडीच्या जागा निवडून येतील. असं आहे की निवडणूक काटोल मतदारसंघाची निवडणूक अनिल देशमुखनी लढायची की सलील देशमुखनी लढायची याच्या बाबतीत आम्ही कार्यकर्त्याशी चर्चा करतो आहे आणि कार्यकर्त्याशी चर्चा करून 1-2 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ. दोनच दिवस आहे म्हणजे अर्ज दाखल करायला 2-3 दिवस राहिले. असं आहे अनिल देशमुखी फॉर्म भरू शकतो, सलील देशमुखी फॉर्म भरू शकतो. सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ. प्रचार तर माझाही 5 चालू आहे, त्याचाही 5 चालू आहे. आता असं आहे की आमचे सहकारी आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, आमचे जे सर्वांशी चर्चा करू आम्ही आणि सर्वांची चर्चा करून त्यांचं मत जाणून घेऊन मग निर्णय घेऊ. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण राहील त्यानंतर कुठेतरी निश्चित होईल याबाबत? असं आहे की प्रतिस्पर्ध्यांना काय करायचं आहे आम्हाला काय त्यांचं लिहिणं आहे. प्रतिस्पर्ध्याला एला तिकीट द्यायचं आहे, बीला द्यायचं आहे की सीला द्यायचं आहे की की आम्हाला तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिनविरोध निवडून द्यायचं आहे, तो त्यांचा निर्णय आहे. आता ए लढणार की बी लढणार पाहू. काटोलच्या बैठकीत तुम्ही अशी भावना व्यक्त केली कार्यकर्त्यांसमोर की सलीलच निवडणूक लढेल? नाही नाही नाही, असंही कुठे बोललो नाही. सर्वांचं मत जाणून घेतल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. जागावाटपामध्ये काँग्रेसला समाधानकारक जागा मिळाल्या त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांच्या नेत्यांना झापलं अशी देखील एक माहिती. चुकीची बातमी मीडियाच्या माध्यमातून पुढे येते आहे. मी बाळासाहेब थोरासांशी बोललो, त्यांनी सांगितलं असं कुठेही झालं नाही, कुठेही माननीय राहुलजी गांधी यांनी नाराजी व्यक्त केली नाही. राहुलजी गांधी यांचा संपूर्ण विश्वास नानाभाऊ पटोले आमचे आपले थोरासाहेब त्यांच्यावर आहे. सर्व नेते आहे, विजय वडेट्टीवारवर सर्व काँग्रेसचे नेते आहे, त्यांच्यावर विश्वास आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही काँग्रेसच्या नेत्यांबरोबर शिवसेनेबरोबर चर्चा करून मिरिटच्या आधारावर आम्ही निर्णय घेतलेला आहे. बाळासाहेब थोरासुद्धा त्या मिटिंगला होते, नानाभाऊ पटोलेसुद्धा होते, विजय वडेट्टीवारसुद्धा होते. पूर्वची तिकीट जाहीर केलेली आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, मात्र काँग्रेस त्यावर आग्रही आहे, दिल्लीला जाऊन आलेले आहे. असं आहे की साहजिकच आहे, प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचा आग्रह असतो. पण जेव्हा शेवटी निर्णय एकत्रपणे आपण जेव्हा घेतो तेव्हा तो निर्णयाला निर्णय घेतल्यानंतर मग त्याला महाविकास आघाडी म्हणून सर्व त्याला सहकार्य करतात. पूर्वच्या बदल्यात मग काही हिंगणा सोडणार आहे का तुम्ही? हिंगणाही राहील आणि पूर्वही राहील. प्रकाश गदबी यांना संधी मिळणार आहे? प्रकाश गदबीसाठी आमचे सहकारी आहे, प्रकाश गदबी माजी आमदार यांच्यासाठी आम्ही पुष्कळ प्रयत्न केले. आम्ही काँग्रेसवाल्यांना विनंती केली की आमचं उमरेड मतदारसंघ आमच्या प्रकाश गदबीसाठी सोडा. 5-6 दिवस हा निर्णय पेंडिंग होता, पण काँग्रेसनी फार आग्रह धरला की आम्ही सोडू शकत नाही आणि म्हणून शेवटी ही जागा आम्हाला सोडावं लागली. नाही तर त्या ठिकाणी आम्ही प्रकाश गदबी यांना उभं केलं असतं. धन्यवाद. थँक्यू.